नाशिकमध्ये मुलाची हत्या करून बापानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलाची गळा दाबून हत्या केल्यानंतर बापानं गळफास घेऊन आत्महत्या केली. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असं या वडील आणि मुलाचं नाव आहे. हत्या आणि आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही आहे. औरंगजेबाची कबर आणखी पुढील 5 दिवस पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतलाय. औरंगजेब कबर कमिटीने मागणी केल्यानंतर पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतलेला. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी, औरंगजेबाची कबर आणखी पुढील 5 दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पुरातत्व विभागानं घेतलेला आहे. औरंगजेब कबर कमिटीने मागणी केल्यानंतर पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळतंय, तर निफ्टी 300 अंकांनी कोसळली आहे. 15 मिनिटांमध्ये 1 अंकाची घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 15 मिनिटांमध्ये 1000 अंकांची घसरण झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आताच्या घडीची एक मोठी बातमी, गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झालेली आहे. सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळलेला आहे. निफ्टी 300 अंकांनी कोसळलेला आहे.